सामन्याला सुरुवात होते. मागचा सामना देखील एक अतितटीचा सामना आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या फेरीतील ही शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल. यावेळेस पादपन ऑनसाइडला चेंडू खेळून काढलाय. डी मधून शतरक्षक येईल, चेंडूला उचलेल, फेकेल. तोपर्यंत दोन धावा या कंप्लीट केल्या गेल्या. या दोन धावेनिशी धाव फलकाला सुरुवात झालाय. मनोज पडवल आणि मनोज राऊत हे दोन बॅट्समन पादपन, एकाच नावाचे दोन बॅट्समन. पहिला चेंडू मनोज पडवल याने खेळून काढला. त्यानंतर आपण पाहतोय मनोज राऊत आता मात्र ऑन स्ट्राईकवरती पाहायला मिळते. तर गोलंदाज युवराज डुकले अवलेस भरपूर वेगाने हा चेंडू हाताला होता, मात्र शतरक्षकाला शोधून काढलाय. पहिला फलंदाज बाद. टेंबवली गाव सारा हैसा तिला आयोजक आहे अमर कोली. कालिका मातेचा आशीर्वाद घेऊन आयोजन करतात लयच भारी. युवराज डुकले आपण पाहतोय एक अष्टपैलू खेळाडू आहे तो म्हणजे तिलसे या संघाचा. काल आपण पाहतो ही हा संघ जपला तर वाड्यावरून हा संघ या स्पर्धेसाठी उपस्थित झालाय. आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जात आहे की युवराज डुकले याच्या नावावरती सहा चेंडू आणि सहा षटकार ठोकण्याचा मान, एक रेकॉर्ड त्याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळाला. तो म्हणजे आबिटघर या क्रिकेट ग्राउंडवरती आपण पाहतोय हा त्याने विक्रम आपल्या नावावरती नोंदवलेला आहे. तोच खेळाडू आपण पाहतोय. अवलेस पाहतोय आपण वेगवान चेंडू उचलीमध्ये बीट होताना पाहायला मिळतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला, जा ओव्हर थ्रो झाला आहे. बॅकअपसाठी शतरक्षक आहे, कुठल्या प्रकारे धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही आहे. लेग बायच्या स्वरूपात एक धाव आपण पाहतोय, धाव फलकावरती नोंदवली जाईल. भरपूर वेगाने हा चेंडू हाताला होता, मात्र उचली देखील पाहायला मिळाली. पंचांनी दर्शवलं की कुठेतरी हा चेंडू एस्टेनच्या वरून निघून जाईल. अपील फेटून लावली गेली, मात्र लेग बायच्या स्वरूपात एक धाव देखील धाव फलकावरती नोंदवली गेली. त्यानंतर ओव्हर तो देखील झाला होता, मात्र फायदा उचलता आलेला नाही बॅट्समनला. एकच धाव न्यू बॅट्समन पाहते पण दिनेश भगत हा नवीन बॅट्समन आला आहे मैदानाच्या आतमध्ये. धाव फलक पाहते पण तीन धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. यावेळेस फक्त हलक्या चेंडूला दिशा दिली, चेंडू गॅपमध्ये सरळ निघून गेला आहे सीमारेषेच्या बाहेर. चार धावांसाठी चौकार. तर यानंतर आपण लक्की ड्रॉ करणार आहोत, लक्षात घ्या. त्या अगोदर विनंती असेल अष्टविनायक स्फोट पालिवली संघाचा संघनायक आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. अष्टविनायक स्फोट पालिवली संघ आपण आपला कॅप्टन विनंती असेल आपण आयोजकांशी संपर्क साधा. तर यानंतर आपण लक्की ड्रॉ करणार आहोत. जरी मरी स्फोट पालिवली, त्यानंतर श्री साई स्फोट रावतेचा पाडा, त्यानंतर देवा स्फोट देवा कुहे. यावेळेस पाहते आपण झेल घेण्याचा प्रयत्न, खराब शतरक्षण झालाय. तोपर्यंत दोन धावा आपण पाहतोय पलून पूर्ण केल्या गेल्या. जर्सी क्रमांक 21 पाहतोय आपण, चांगलं शतरक्षण, चांगला एफर्ट त्याच्या माध्यमातून लावला. मात्र जर्सी क्रमांक जो 7 आहे तो शतरक्षक बॅकअपसाठी आला होता, त्याच्यामार्फत खराब शतरक्षण झालंय. त्याचा फायदा फलंदाजांनी उचललाय. दोन धावा या वेगाने कम्प्लीट केल्या. दोन धावेंची धाव फलक पाहतोय आपण, नऊ धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्या. या षटकातील अंतिम आणि शेवटचा चेंडू. आपण शेवटचा चेंडू डॉटच्या स्वरूपात. तर षटक संपलं पहिलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गड्याच्या मोबदल्यामध्ये धाव फलकावरती धावा लागल्या, ते म्हणजे नऊ धावा. या ओव्हर नंतर आपण लक्की ड्रॉ करणार आहोत. जरी मरी स्फोट पारिवली, त्यानंतर श्री साई स्फोट रावतेचा पाडा, त्यानंतर देवा स्फोट देवा कुहे या संघाचा संघनायक, त्यानंतर श्री गणेश दाभाड या संघाचा संघनायक. त्यानंतर चालू असलेल्या सामन्याचा एक एक प्रतिनिधी 12 खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये उपस्थित आहे. तर या दोन ओव्हरनंतर आपण
तर विलास विलास येतोय, विलास डुकले पण बॅच पट्ट्यामध्ये चेंडू व्यवस्थित घेता आलेला नाही. शतरक्षक डी फॉर्मला एक धाव कंप्लीट झाले दुसऱ्या वेळेचा प्रयत्न आणि वेगाने दोन धावा आपण पाहतोय या कंप्लीट केल्या होताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूने पाहतोय आपण वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा संघ पाहायला मिळतोय, तो म्हणजे अंबराई. त्यानंतर संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळाचा एक संघ पाहायला मिळतोय, तो म्हणजे गावदेवी तिलसे. दोन संघ आमने सामने पाहायला मिळत आहेत. एक चांगली रंगतदार मॅच पाहायला मिळेल, खास करून युवराज जो खेळाडू आहे त्याच्या नावावरती सहा चेंडूमध्ये सहा षटकार ठोकण्याचा एक विक्रम त्याच्या नावावरती आहे. तो खेळाडू देखील आपल्याला ॲक्शनमध्ये पाहायला मिळतोय. विकेट विकेटच्या मागे पाहतोय आपण, विकेट किपर आहे युवराज. पुन्हा एकदा सिंगल धाव, धाव फलकावरती नोंदवली जात आहे. या सिंगल धावेनिशी धाव फलक जाऊन पोचलाय तो म्हणजे 12 या धावसंख्येवरती. रावतेचा पाडा कॅप्टन यस आलेला आहे. त्यानंतर दोन्ही संघाचा एक एक प्रतिनिधी आहे. आपण लॉट चिट्ट्या उडवणार आहोत, दोन दोन, त्यानंतर एक सिंगल चिट्टी राहील त्या संघाला बायस लक्षात घ्या. पहिल्या दोन चिट्ट्यामध्ये एक सामना, त्यानंतर दुसऱ्या दोन चिट्ट्यामध्ये एक सामना, त्यानंतर शेवटला चिट्टी राहील त्या चिट्टीला बाय असेल त्या संघाला पुढच्या फेरीमध्ये प्रवेश असेल. तर पहिला मॅच येईल नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. तर मैदानीच्या आतमध्ये विलास वाईट बॉलचा इशारा आला पंचा मार्फत, वाईट बॉल. तर आणखीन एक वाईट चेंडू हाताला गेला, धाव फलक पाहतोय आपण, 16 धावा. लकी ड्रॉ काढला गेला, आपण पाहतोय दाभाड विपक्ष विजेता संघ असा सामना असेल. त्यानंतर जरी मरी स्फोट पालिवली आणि देवा स्फोट देवा कुहे असा सामना असेल. त्यानंतर श्री साई रावत्याचा पाडा या संघाला बाय मिळालेली आहे, त्या संघाला पुढच्या फेरीत नक्कीच प्रवेश मिळाला आहे. सिंगल धाव, या सिंगल धावेनिशी धाव फलक पाहतोय आपण, 17 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. आपण ऑन साइट ला हवाई सफर, मात्र शतरक्षक येतोय चेंडूच्या खाली आणि चांगला झेल, क्वालिटी झेल, फलंदाज फेल. चांगलं शतरक्षण झालंय, फटक्यामध्ये जास्त जर बघितलं तर ताकद जनरेट झाली नव्हती. जी ताकद यायला हवी ती ताकद आपण जनरेट केली नाही बॅट्समनने, आपण पाहतोय. आणि मिस टाईम फटका झाला, टायमिंग देखील व्यवस्थित साधलं नव्हतं आणि चांगलं शतरक्षण झालं, चांगला झेल पकडला गेला, फलंदाज बाद झालाय. न्यू बॅट्समन पाहतोय आपण, उमेश भगत न्यू बॅट्समन इन होतोय मैदानीच्या आतमध्ये. आई गावदेवी अंबराई या संघाचा टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय त्याने घेतलाय. मात्र येस पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये, पंच दर्शवत की पाण्याची गरज आहे. येस लगेच पाणी घेऊन जा. टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा एक धाडसी निर्णय घेतलाय अंबराई संघाने. मात्र आतापर्यंत जर बघितलं तर 17 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा.
सुमित सुमित काळे येतोय तिसरं षटक हाताळण्यासाठी. अवेलेबल पाहते आपण पहिला चेंडू व्हाईट बॉलचा इशारा आलाय. व्हेरिएशन करायचं होतं पहिल्या चेंडूवरती, मात्र पहिला चेंडू आपण पाहतोय खूपच बाहेरून निघून गेलाय. पंचांचा इशारा आलाय की हा चेंडू वाईड आहे, एक्स्ट्रा धाव पाहतोय आपण धाव फलकावरती. अवेलेबल पाहतोय आपण इनफील्डवरून खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू गेलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. शतरक्षक तैनात, आणखीन एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला. मनोज हा देखील बाधून माघारे परततोय. सलामीला दोन मनोज नावाचे फलंदाज आले होते, मात्र ते मनोज नावाचे फलंदाज जास्त काही करू शकलेले नाहीत आपल्या संघासाठी, अपयशी राहिलेत. आतापर्यंत तीन फलंदाज आपण पाहतोय तंबूच्या आश्रयाला जाऊन बसलेले आहेत. उमेश, त्यानंतर न्यू बॅट्समन प्रसाद, मात्र उमेश भगत आणि प्रसाद पडवल हे दोन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. आता मात्र त्यांना नितांत गरज आहे एका पार्टनरशिपची. जर एखादी चांगली पार्टनरशिप जर झाली तर नक्कीच एक चांगला स्कोर आपल्याला दहा फलकावरती पाहायला मिळेल. मात्र स्वतःला त्यांना सांगावं लागेल, एक चांगली बॅटिंग त्यांना करावी लागेल. अवलेस पुन्हा एकदा गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न. अवलेस लॉफ्टेड शॉट, चेंडू पॉईंट क्षेत्रातून सरळ निघून चालला आहे. शतरक्षकाकडे कुठलीच संधी नाही आहे. चेंडू सरळ निघून गेलाय चार धावांसाठी. खनखनीत दणदणीत चौकार. या चौकार आणि धाव फलक आता मात्र वेग पकडतोय. 22 धावा या धाव फलकावरती लागल्या जात आहेत. ऑफस्टंपच्या बाहेर नक्कीच मोठा फटका खेळण्याची संधी होती बॅट्समन कडे. अकुट्या पाचा चेंडू होता. त्यानंतर आपण पाहतोय पॉईंट आणि कव्हरच्या मध्ये जो गॅप होता तो गॅप भेदला गेला आणि चार धावा मिळाल्यात. चार धावेनिशी धाव फलक पाहतोय आपण. 22 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. पहिला चेंडू वाईड हातला, त्यानंतर विकेट आली, त्यानंतर मात्र हा चौकार आलाय. धाव फलक 22 धावा. अवलेस बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू व्यवस्थित घेता आले नाहीये. चेंडू जातोय मिडॉन क्षेत्रातून, डीपमधून क्षेत्ररक्षक आलाय. खराब क्षेत्ररक्षण, त्याचा फायदा उचलला जातोय. दोन धावा कम्प्लीट. पुन्हा एकदा चूक होताना पाहायला मिळते क्षेत्ररक्षकामार्फत. या चुका नक्कीच सुधाराव्या लागतील, कारण थोडासा अडचणीमध्ये सापडला होता अंबराय संघ. मात्र ज्या चुका झाल्या त्या चुकांमुळे नक्कीच अंबराय संघ हा एक चांगल्या स्थितीमध्ये येताना दिसतोय. या चुका नक्कीच सुधाराव्या लागतील, त्या म्हणजे तिलसे या संघाला. अवलेस वेगवान चेंडू, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये हा चेंडू जाऊन विसावला गेलाय. आणखीन एक चेंडू डॉटच्या स्वरूपात पाहायला मिळतो या षटकामध्ये. पहिला चेंडू वाईड हाताला होता, त्यानंतर मात्र विकेट आली, त्यानंतर चौकार, दुहेरी धावा, त्यानंतर डॉट चेंडू. आतापर्यंत चार चेंडू आपण पाहतो या षटकामध्ये टाकून चालले. दहा फलकावरती धावा लागल्या, ते म्हणजे 24 धावा. अवलेस पुन्हा एकदा गती परिवर्तन. चेंडू हवेमध्ये आहे, चेंडूच्या गाडी क्षेत्ररक्षक आणि सहज सोपा झेल. आणखीन एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला. पीपी प्रसाद चामर दादाच आयोजन आहे हो लईच ग्रेट. त्यानं टेंबवली गावात ठेवला या क्रिकेट टूर्नामेंट. क्रिकेट टूर्नामेंट ठेवलाय क्रिकेट टूर्नामेंट. आज चौकार षटकारांची हो बघाया मिळेल लाट. आमचा अमर कोहली न्यू बॅट्समन महेश राऊत. न्यू बॅट्समन इन होतोय मैदानाच्या आतमध्ये. चार षटकांचा सामना आहे, 24 धावा या आतापर्यंत दहा फलकावरती लागल्या गेल्यात. या षटकामध्ये चेंडू टाकून जाते पाच, शेवटचा आणि अंतिम चेंडू अदबी बाकी असेल या षटकामध्ये. दहा फलकावरती धावा लागल्यात त्या चार गड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 धावा. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या, त्यानंतर या दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा आल्या. या षटकामध्ये आतापर्यंत जर बघितलं तर फक्त आणि फक्त 7 धावा येताना पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल अवलेस कोरड्या टप्प्याचा चेंडू, चेंडूला परत किलकाळले जाईल तर ऑन साईडला. डीपरून क्षेत्ररक्षक आलाय, फेकी झालाय विकेट किपरकडे. मात्र विकेट किपरला हा चेंडू बॅकअप करता गॅदर करता आलेला नाही आहे. आणि आपण पाहतोय दोन धावा इथे कम्प्लीट केल्या जातात. एक्स्ट्रा धाव इथे खर्च केली जात आहे तिसऱ्या संघाच्या माध्यमातून.
दोन धावा आल्या, या दोन धावे निश्चित धाव फलक पावते आपण 26 धावा. इनिंग मध्ये आणखीन एक षटक बाकी असेल. या शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा नक्कीच घ्याव्या लागतील त्या म्हणजे अंबराया संघाला. आई गादवी तिलसे आणि आई गादवी अंबराय या दोन संघादरम्यान आपण ही मॅच पाहतोय. समोरच्या संघामध्ये युवराज डुकले नावाचा एक जबरदस्त खेळाडू आहे. कुठल्या क्षणी तो आपलं विध्वंसक रूप धारण करतो मैदानाच्या आतमध्ये. अशा खेळाडू समोर, अशा संघासमोर तुम्हाला एक मोठं टार्गेट उभारणं गरजेचं आहे. एक सेफ टार्गेट जर माझं झालं तर कुठेतरी 40+ धावा या धाव फलकावरती लावणं गरजेचं आहे. आतापर्यंत जर बघितलं तर फक्त आणि फक्त 26 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. मात्र जो रन रेट आहे तो चांगल्या पद्धतीने मेंटेन ठेवला आहे. आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय 8 धावा आल्या, त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय 9 धावा आल्या. आणखीन या षटकामध्ये जर 15 ते 16 धावा जर आल्या तर एक सेफ टोटल, एक फायटिंग टोटलला आपल्याला धाव फलकावरती पाहायला मिळेल. मात्र ही कामगिरी करावी लागेल प्रवीण डुकले आणि महेश राऊत याला. हे दोन बॅट्समन नव्याने आले आहेत मैदानाच्या आतमध्ये. अवलेस पण चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. समरिंग डिलिव्हरी राहिली होती. विकेट किपर चांगली कामगिरी करतोय आणि पहिला चेंडू पाहतोय आपण डॉट बॉल. उमेश आणि महेश अशी ही जोडी पाहतोय. प्रवीण आलाय बॉलिंग मार्क वरती. 111 जर्सी क्रमांक आपण पाहतोय प्रवीण. अवले स्कोरवर टप्प्याचा चेंडू, शतरक्षक आहे. सरल शतरक्षकाला शोधलं. जर्सी क्रमांक 21 जबरदस्त झेल, फलंदाज फेल. आयोजक अमर कोहली पांगा त्याने चषक भरविला. भिवंडी आदिवासी एकता क्रिकेट असोसिएशनचा हाय बोलबाला. सामाजिक सांस्कृतिक बॅट्समन मितेश गवारी. ही बॅट्समन इन होताना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. धाव फलक आता मात्र स्थिरावलं गेलंय, ते म्हणजे 26 या धावसंख्येवरती. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय कुठली धाव आलेली नाहीये. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती देखील विकेट येताना पाहायला मिळतंय. जे आतापर्यंत दोन चेंडू टाकून जरी कुठल्या प्रकारे धाव खर्च केलेली नाही ती म्हणजे प्रवीण डुकले याने. आपण पाहतोय पहिले षटक हाताळलं युवराज डुकले याने, त्यानंतर दुसरं षटक हाताळलं ते म्हणजे विलास डुकले, त्यानंतर तिसरं षटक सुमित काळे आणि चौथं षटक हाताळण्यासाठी पाहतोय आपण प्रवीण डुकले. चांगली बॉलिंग आतापर्यंत पाहायला मिळते. इकॉनॉमिकल गोलंदाजी या तीन गोलंदाजाने केलं आणि त्याच्याच पावलावरती पाऊल देऊन आतापर्यंत दोन चेंडू हाताळले ते म्हणजे प्रवीण डुकले याने. 26वा धाव फलकावरती. न्यू बॅट्समन मितेश गवारी ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंडवरती महेश राऊत. अवलेस पाहतोय आपण वेगामध्ये भरकटला गेलाय. ऑप्टमच्या खूपच बाहेरून जाणारा हा चेंडू. पंचांचा इशारा आला की हा चेंडू वाईड आहे, वाईड बॉल. एक्स्ट्रा धाव धाव फलकावरती नोंदवली गेली. आमचे स्कोरर आमच्यासोबत सकाळच्या सत्रापासून जॉईन आहेत अक्षय बारफ. जरी मरीसपट पालिवली संघाचे जबरदस्त खेळाडू आहेत, नक्कीच त्या ॲक्शनमध्ये देखील पाहायला मिळतील आपल्याला. त्यावेळेस आणखीन एक वाईट बॉल बॅक टू बॅक. दुसरा हा चेंडू वाईटच्या स्वरूपात इथं हाताला गेलाय. जे दोन चेंडू अचूक टप्प्यावरती हाताला गेले ते त्यानंतर मात्र कुठेतरी दिशामध्ये बिघाड होताना पाहायला मिळतोय. तो म्हणजे गोलंदाज प्रवीण डुकले याच्या. अठ्ठावीस धावा या धापालकावरती लागल्यात. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, मात्र फक्त सेफ हँडने हा चेंडू खेळून काढलाय. डी मध्ये शतरक्षक आहे. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होतोय. फेकी येईल तोपर्यंत आपण पाहतोय. दोन धावा या सहज रित्या कंप्लीट केल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळतंय, ती म्हणजे मितेश आणि महेश याची. या दुहेरी धावेने धाव फलक जाऊन पोचलाय तो म्हणजे 30 या धावसंख्येवरती. या षटकातील आणखीन तीन चेंडू बाकी असतील. आपले स्पॉट आपण इनफील्डच्या वरून चेंडू गॅप मध्ये. दोन शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. चेंडू गॅप मध्ये निघून चालाय. आपण पाहतो जर्सी क्रमांक 3 जशा चांगल्या प्रकारे शतरक्षण करतोय.
तोपर्यंत बघता बघता आपण पाहतोय तीन धावा या वेगाने कंप्लीट केल्या गेल्या. कुठेतरी एक धाव आपल्या संघासाठी रोखवलंय त्या शतरक्षकाने. चांगलं शतरक्षण, भरपूर त्याने डिस्टन्स कव्हर केला आणि एकादाने हा चेंडू त्याने फील्ड केलाय. तीन धावा, तीन धावे दाखवलं पाहतोय आपण. 33 धावा दाव फलकावरती लागल्या गेल्यात. आणखीन दोन चेंडूचा खेळ बाकी असेल या इनिंग मध्ये. गोलंदाज प्रवीण आपल्या षटकातील पाचवा चेंडू घेऊन जाईल. अवलेस ऑन साईडला शतरक्षक पुन्हा एकदा आलाय डीप वरून. चांगले शतरक्षण, फलंदाज बाद. टेंबवली गावात मानीच्या पाड्यात सामने गाजणार आहे. टेंबवली गावात मानीच्या पाड्यात सामने गाजणार आहे. चांगलं शतरक्षण पाहायला मिळतंय आई गादवी तिलसे या संघाचं. शतरक्षकाने चांगली साथ दिली ती म्हणजे गोलंदाजाला. कुठल्या प्रकारे आतापर्यंत जर पाहिलं तर झेल ड्रॉप झालेला नाहीये. पहिल्या चेंडूवरती जर पाहिलं तर एक झेल जो ड्रॉप झाला होता तो अपुरा झेल मानला गेला. आपण पाहतोय जर्सी क्रमांक 21 त्याने भरपूर एफर्ट्स लावला, भरपूर प्रयत्न केले, मात्र तो झेल. येस, धावसंख्या पाहतोय आपण 33 धावा दहा फलकावरती लागल्यात या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू लास्ट बॉल. 33 धावा दहा फलकावरती लागल्यात. न्यू बॅट्समन कल्पेश पाटील इन झालाय मैदानीच्या आतमध्ये. अवलेस फुलटॉय चेंडू तर फायदा उचलता आला नाही. चेंडू चाललाय पॅनल क्षेत्रामध्ये डीपमध्ये. शतरक्षक एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्याचा प्रयत्न फेकी आले. आपण पाहतोय काय घडतंय, काय बिघडतंय. दोन धावा वेगाने कंप्लीट केल्या. या दोन धावेचे दाब फलक पाहतोय आपण. 35 धावा आणि 36 धावांचं टार्गेट. एक फायटिंग टोटल आपण पाहतोय दाब फलकावरती लागले गेलाय. 9 सरासरीने आपण पाहतोय या धावा पूर्ण करायच्या असतील ते म्हणजे तिलसे या संघाला. तर जरी मरी स्फोट पालिवली आणि देवा स्फोट देवा कुहे या संघादरम्यान नेक्स्ट मॅच होईल. तर दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे की टॉस बॉक्स मध्ये या टॉस करण्यासाठी. जरी बरी स्फोट पालिवली सगळ्याचा कॅप्टन आणि देवा स्फोट देवा कुहे सगळ्याचा कॅप्टन विनंती करतो की टॉस बॉक्स मध्ये या टॉस करण्यासाठी. पालिवली संघाचा कॅप्टन आलेला आहे तर देवा स्फोट देवा संघाचा कॅप्टन. लगेच आपण टॉस बॉक्स मध्ये या टॉस करण्यासाठी. देवा स्फोट देवा
पहिला मॅच आपल्या समोर येईल तो म्हणजे दाभाड आयगावदेवी श्री गणेश दाभाड आणि विजेता संघ अशी पहिली चिठ्ठी निघाली होती. पण पहिला सामना या दोन संघादरम्यान होईल. तर चार षटकामध्ये 35 धावा या धाव फलकावरती लागल्यात आणि 36 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय. 24 चेंडू आणि 36 धावा या जिंकण्यासाठी करायच्या असतील त्या म्हणजे गावदे स्फोट तिलसे या संघाला 9 च्या सरासरीने या धावा पूर्ण करायच्या असतील चार षटकामध्ये. तर या 36 धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील याचं धावतं समालोचन घेऊन येतात आपल्या समोर आमचे ज्येष्ठ समालोचक संदीपजी कावंड सर. ओव्हर टू संदीप सर. धन्यवाद प्रदीप. दुपारच्या विश्रामानंतर पुन्हा एकदा मी समालोचन कक्षातून समालोचक संदीप गावंड बापाने वसई अतिथी कक्षामध्ये दाखल झालेले आमचे प्रमुख अतिथी स्पर्धेमध्ये सहभागी झालेले सर्व संघ आणि या स्पर्धेचा आनंद लुटण्याकरता आलेले दूरवरून आमचे लाडके प्रेक्षक या सर्वांचंच अमर कोळी चषक 2022 मध्ये सहर्षाचं स्वागत करतोय. मॅच स्टार्ट होतोय आता. 36 धावांचं लक्ष स्ट्राईक इन कडे. बॅटर आहे मोहन. पहिलाच बॉल निर्धाव टाकलाय गोलंदाजाने. पहिल्या डावामध्ये आई गावदेवी अमराई या संघाने धाव फलकावर धावा जमा केल्या. त्या 35 धावा 36 धावांचा पाठलाग करताना आपण आई गावदेवी तिळशे संघाला बघतोय. तिळशे संघाचे मोहन आणि खेळाडू युवराज. पहिलाच बॉल निर्धाव टाकला जातोय ऑन साईडला. स्कोरलेगच्या दिशेने एक धाव पूर्ण केली. एका धावेनिशी आपलं खातं उघडलं बॅटरने. फलंदाज मोहन याने आपलं खातं उघडलं. 2 मिनिट आपण विनंती करतो की मॅच 2 मिनिट थोडस थांबवा. मॅच आता लगेच स्टार्ट होतोय. आमचे ऑफिशियल स्कोरर आलेत. प्रसाद याचे 2 चेंडू टाकून झालेत. 2 चेंडूंमध्ये 1 धाव त्यांनी मोजले. जिंकण्याकरता लक्ष आहे 36 या धावसंख्येचं आणि सध्याच्या घडीला धावा आहेत धाव फलकावर त्या 1. मोहन 1 धाव पूर्ण करतोय. त्याच्यानंतर युवराज. युवराज नावाचा खेळाडू स्ट्राईक इन कडे आहे. पुढचा बॉल एलिमेशन तितकं खास नव्हतं. चंडू येतोय बॅकवर्ड स्कोर लेग क्षेत्रामध्ये. 1च धाव 1 धावेनिशी तो सुद्धा आपलं खातं उघडतोय. संघाचे धाव संख्येत बदल होतोय. धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत त्या 2 धावा.
धन्यवाद थोडासा निजेदास व्यत्यय आला असेल खेळाडूंना. धावफलकावर चार चेंडूच्या समाप्तीनंतर धावा लागल्या जात आहेत सध्याच्या घडीला त्या 2 धावा. नवीन बॅटर विलास डुकले आलाय. नवीन बॅटर विलास डुकले याच्यावर मोठी जबाबदारी असेल. उद्याच्या दिवसामध्ये तुम्ही मी मेकरी कलाकार बघणार आहात. आमचेच मित्र रुपेश घावट यांना तुम्ही बघणार आहात. वेगवेगळे आवाज त्यांच्या मुखातून नेहमीच मी ऐकलेत. नाना पाटेकर, सनी देवल, शरद पवार, राजकीय पक्षातील बड्या अधिक जे आहेत बडे मंत्री आहेत त्यांचासुद्धा आवाज ते तुमच्यापर्यंत सादर करतील. रुपेशजी घायवट उद्याच्या दिवसामध्ये त्यांचा गोड आवाज तुम्ही या व्यासपीठावर बघणार आहात. प्रमुख अतिथी आणि मनोरंजन करण्याकरता खऱ्या अर्थाने त्यांना उद्याच्या दिवसामध्ये आमंत्रण आहे. रुपेशजी घायवट गोखेवरेवरून या परिसरामध्ये दाखल होतील. मी मेकरी कलाकार म्हणून आज खूप चांगलं नाव रुपेश घावट सरांनी कमावलं आहे आणि नुकतंच त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा सुद्धा आलेत. मॅचकडे आम्ही वळतोय. 36 धावांचं लक्ष असताना 5 बॉलमध्ये सध्याच्या घडीला धाव संख्या आहे ती 7. आदरणीय सन्माननीय नंदाकर लांगे सरांचं आगमन झालंय. प्रतिष्ठित व्यक्ती आहेत या परिसरातील आणि त्यांचं मी स्वागत करतोय. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार झालाय प्रसाद. शेवटचा बॉल सरळ बॅटचा वापर. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका. दन दन करत 2 बाउन्स 3 बाउन्स चंडूशी मारे छे पार आर पार दमदार शानदार इनक्रेडिबल स्ट्रोक. त्याच्या भूमीवरती जमली भिवंडी नगरी कालिका मातेची जमली भिवंडी नगरी महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची बंडरी महान खेळाडूंची भरली. धावसंख्या पोहोचली ती 8 वर. षटक संपते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 36 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आई गाव देवी तिळशे संघाची धावसंख्या 1 गडीबाद 8. आता 18 आहेत आणि 18 बॉलमध्ये अजूनही 28 धावांची गरज आहे. 18 बॉल 28 धावा 9.33 सरासरीने वाटचाल केल्यानंतर या 28 धावा पूर्ण होऊ शकतात. टीम मीटिंग करू नका, वेळ फार महत्त्वाची आहे म्हणूनच लगेचच निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. उद्याच्या दिवसामध्ये सर्व संघांना माझ्या सूचना असतील ज्या सुपर 4 मध्ये पोचलेत त्या सर्व संघाने वेळेवर या ठिकाणी दाखल व्हायचं आहे. आज संध्याकाळच्या सत्रामध्ये लॉट्स उडवले जातील त्या अनुषंगाने लाईव्ह लॉट्स तुम्ही बघणार आहात. तुम्ही पाहणार आहात की तुमची मॅच किती वाजता आहे आणि वेळेवर जर एखादा संघ दाखल झाला नाही तर अर्थातच उद्याच्या फायनल डेमध्ये पॅनल्टीला त्या संघाला सामोरे जावं लागेल. स्वर्गीय रघुनाथजी पाटील यांच्या माध्यमातून आपण बघतोय अनोख्या ट्रॉफीज आलेल्या आहेत मॅन ऑफ द सिरीज करता. स्वर्गीय रघुनाथजी पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र राजेंद्र पाटील भिवंडी बुलंदाबाज पत्रकार आणि खऱ्या अर्थाने सूत्रसंचालक समालोचक आमचे जवळचे मित्र शिवसेना संपर्क सचिव जिल्हा परिषद गट कांबे यांचकडून मॅन ऑफ द सिरीज त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज या ट्रॉफीज आलेल्या आहेत. सन्मानचिन्हसुद्धा आलेले आहेत. मॅन ऑफ द मॅच करता जी काही ट्रॉफीज तुम्ही बघतायत त्या ट्रॉफीज त्यांच्या सौजन्याने आलेल्या आहेत. आयोजक या स्पर्धेचे संतोषजी सातवी व्यासपीठावर विराजमान आहेत. त्यांचेच बंधू सुनील सातवी खूप मेहनत घेत आहेत. सुनीलबद्दल बोलायचं झालं तर निजेदास मेहनत घेत आहेत. काळपासून मी त्यांना बघतोय जराही आराम मिळत नाही. त्याचबरोबर आज त्यांच्याच मदतीला त्यांचे आणखीन एक बंधू ते म्हणजेच बबली भगत. कालच्या दिवसात त्यांचा संघ जरी पराभवाच्या छायेमध्ये गेला असला तरी उद्याच्या दिवसामध्ये याच मैदानावर त्यांचा धानिव संघ आपली गुणवत्ता सिद्ध करणार आहे. आतिशजी सातवी यांनासुद्धा तुम्ही व्यासपीठावर बघताय. पुढचा बॉल या चेंडूला दिलं भिरकावून चेंडू गेलाय भाव काऊन मी तर 4 धावा 4 रन्स षटकारांचा अमर कोहली चषक हैमानाचा आयोजन अमर दादाचा अमर कोहली चषक हैमानाचा आयोजन अमर दादाच्या बाजूला वळणारा चेंडू होता. या चेंडूला फाईन लेगच्या दिशेने वळवलं गेलं. 4 धाबेनिशी संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. धावा लागल्या जात आहेत त्या 12 धावा 12 धावा जिंकण्याकरता 36 धावांचं लक्ष 1 गडीबाद 12 चांगली सुरुवात आहे. 36 धावा बनवण्याकरता जे कष्ट करायचं आहे ते कष्ट सध्या करतात खेळाडू.
अजून जर विचार केला तर 24 धावा अजून हव्या आहेत मॅच जिंकण्यासाठी. 16 चंडू आणि 24 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार मितेश. ओ चांगला चंडू, मात्र इम्पॅक्ट बघितला गेला. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टम्प हा इम्पॅक्ट होता. हाईट सुद्धा कदाचित थोडीशी जास्त होती या चंडूची. एक धाव चौट्या स्वरूपात पूर्ण केली. लेग बाईचा इशारा. पंकज मात्र सरांचा आपल्यापर्यंत पोहोचतोय. या अतिरिक्त धावांची धावसंख्या पोहोचली ती 13 वर 13. एक गडी बाद 13 धावा. यूट्यूबच्या माध्यमातून पाहणाऱ्या आमच्या लाडक्या श्रोत्यांच्या माहिती करता आई गावदेवी अमराई विरुद्ध मॅच तुम्ही बघतायत. आई गावदेवी तिळसा. तिळसा संघ प्रत्युत्तर देतोय वाड्या या तालुक्यामधून. या भिवंडी तालुक्यामध्ये हा संघ दाखल झालाय. वाडा तालुका जर आपण बघितला तर पालघर जिल्ह्यामध्ये आहे आणि भिवंडी तालुका जर बघितला तर तो ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजेच हा मॅच सुद्धा तुम्ही पाहणार पाहतातोय पालघर वर्सेस ठाणे असा. धावसंख्या आहे ती 13 धावा. गोलंदाज तयार झालाय मितेश. याला यश संपादन करावं लागेल. हा लोअर फुल टॉस बॉल बॅकलिपचा वापर केलाय. काय चांगला टान्स पाहायला मिळाला. तितकंच चांगल्या चपलतेने मिड ऑफ क्षेत्रामध्ये चंडूला खेळून काढलं. एक धाव पूर्ण केली. एका धावेनिशी धावसंख्या वाढली. धावसंख्या पोहोचली ती 14 वर 14. एक एक धाव मोलाचे असताना अशा प्रकारच्या कृती होतोय. एकमेकांना साथ देणं हे फार महत्वाचं आहे. युनिटी इज द मोस्ट इम्पॉर्टंट. एकीचे बळ मिळेल फळ आणि एकीचे बळ असल्यानंतर सर्व काही शक्य आहे. गावचा विकास करायचा असलं तर युनिटी ही फार महत्वाची आहे आणि तसंच संघाचा विकास करायचा असलं तर एकमेकांना साथ देणं फार महत्वाचं आहे. पुढचा बॉल एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं. बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये चंडू गेलाय. एक धाव पूर्ण केली. एकाच धावेवर आता डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला समाधान मानावं लागतंय. चंडूंचा विचार केला या षटकातील तर 1.5 चंडूची समाप्ती झाली आहे. धावा आहेत धावफळकावर त्या 15 धावा. 36 धावांचा पाठलाग होतोय. 15 धावा धावफळकावर लागल्यात. याचाच अर्थ 21 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 21 रन्स रिक्वायर्ड टू विन. कडक उन्हामध्ये क्रिकेटपटू आता मैदानाच्या उतरलेत. दुसऱ्या बाजूला पंच सुद्धा एकाच जागेवर स्थिर थांबताना दिसत आहेत. पनामा कॅप परिधान केलेली आहे. पुढचा बॉल गोलंदाजाचा स्क्वेअर कटचा पटका खेळायचा होता. मात्र चंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. थोडासा आउटस्विंगर चंडू टाकलाय. षटकाची झाली समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आई गावदेवी तिळसा संघाची धावसंख्या आहे धावफळकावरती 15 धावा. 12 बॉल शिल्लक आहेत. 12 बॉलमध्ये हवे आहेत 21 धावा. 12 चंडू 21 धावांची आवश्यकता. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी कुठेच जाऊ नका. बघत राहा पाहत राहा टेंभिवली गावातील टेनिस क्रिकेटचा महासंग्राम मानाची स्पर्धा अमर कोळी चषक 2022. त्याच्या भूमीवरती जमली भिवंडी नगरी. कालिका मातेच्या भूमीवरती जमली भिवंडी नगरी. महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची बंडरी. महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची पंढरी. पालघर विको कंपनीचे हे सर्व मित्र कंपनी जिथे दाखल झालेली आहे आणि थोडासा विसावा करता त्यांच्यासोबतच आयोजक आदरणीय सन्मान्य संतोषजी सातवी अमर कोळी चषकाचे आयोजन करते आपल्याला जाताना दिसत आहेत. मित्रांनो बघा ना मेहनत काय असतं ते या व्यक्तीने दाखवून दिलंय. जसं मी म्हटलं होतं की सुरुवातीला दुसऱ्या मंडप डेकोरेटर्सकडे खड्डे खोदण्याचं बांबू गाडण्याचं मंडप बांधण्याचं काम संतोष सातवी यांनी केलं. एक काळ असा होता 75 रुपये मजुरी मिळायची आणि एक काळ असा होता की महिन्याला 250 रुपये मिळायचं त्या व्यक्तीला. ते सुद्धा गुराखी म्हणून म्हणजेच गुरं चाराला न्यायची आणि पुन्हा ज्यांचे मालक आहे त्या मालकांपर्यंत ती गुरं पोचवायची. याच्यातूनच शिकलेला धडा. फक्त पहिली शिक्षण झालेलं आहे. टायपिंगसुद्धा सुंदररित्या करतायत. एखादं चॅटिंगसुद्धा सुंदररित्या करतायत. असंही व्यक्तिमत्व त्यांची क्रिकेटची स्पर्धा. आवाज बॅटचा इथपर्यंत आलाय. मात्र उमेश याचा बघा जयेश बघा थोडस विकेट्स प्राप्त करण्याकरता मोटिवेट करतायत इतर खेळाडूंना. धावसंख्येत बदल होत नाही. धावा आहेत धावफळकावर त्या 15 धावा.
अकरा बॉल शिल्लक आहेत, अकरा बॉल मध्ये हवे आहेत 21 धावा, 11 चेंडू 21 धावा. मेहनत ही फार महत्वाची आहे, म्हणूनच उल्लेख वारंवार करावा असं वाटतं या व्यक्तीचा. आज त्याच्याकडे 3 टेम्पो आहेत, मंडप डेकोरेटर्स म्हणून चांगलं सामान त्याने जमा केलंय, चांगले मित्र त्याने जमा केलेत आणि तितकीच ही चांगली क्रिकेटची स्पर्धा सुद्धा त्याने भरवली. 2 धावा आता मिळतात बॅटरला डीप एक्स्ट्रा कव्हर मधून शतरक्षक फेकी करेपर्यंत लगेचच 2 धावा अंकित होत आहेत. 2 धावांची धावसंख्येत बदल झालाय, धावसंख्या झाली ती 17 धावा. अजूनही 19 धावा बनवायच्या आहेत हा मॅच जिंकण्याकरता. चेंडू शिल्लक आहेत ते 10 चेंडू 19 धावांची आवश्यकता. हा जो बॅटर आलाय त्या बॅटरवर मोठी जबाबदारी आहे युवराज, याला याच्यामध्ये सुद्धा षटकार मारण्याची क्षमता आहे. ओहो, जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही, निर्धाव चेंडूची सांगता होते, निर्धाव चेंडू समाप्त होतोय. धाव संख्या आहे ती सध्याच्या घडीला 17 धावा. दबाव प्रत्येक चेंडू मागे येतोय बॅटिंग करणाऱ्या संघावर, कारण 9 बॉल शिल्लक आहेत आणि 9 बॉलमध्ये हव्या आहेत जिंकण्यासाठी त्या 19 धावा. 9 चेंडू 19 धावा हे समीकरण बनलंय या मॅचचं. इक्वेशन आणि सिच्युएशन तुम्ही बघताय. हा चेंडूला उडवलाय ना, इक्का दुक्का सीधा 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 छक्का. आयोजन आहे ग्रेट, त्यानं टेंबवली गावात ठेवलाया क्रिकेट टूर्नामेंट. स्लॉट मध्ये चेंडू दिल्यानंतर त्याची बरोबर वाट लावायची हे फलंदाजाला ठाऊक आहे. 6 धाव मिळत आहेत युवराज या खेळाडूला. 6 धावांची धावसंख्या वाढली, धाव फलकावर धावा झाल्या त्या 23 धावा. सामना आपण पाहतोय आई गावदेवी अमराई विरुद्ध आई गावदेवी तिळसा. असा तिळसा संघाने आता मात्र वरचष्मा दाखवलाय, वरचढ होताना दिसतोय हा तिळसा संघ. 8 बॉल शिल्लक आहेत, 8 बॉलमध्ये जिंकण्याकरता 13 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 13 धावा. आता आव्हान थोडंसं सोपं झालंय, विकेट्स प्राप्त जर केली तर धावा येऊ शकतोय. असं नाही की मॅच सोडलाय फिल्डिंग करणाऱ्या संघाने, मॅचमध्ये परत न करता सर्वस्वीपणाला लावतात हे खेळाडू, तेच करणं फार गरजेचं आहे. शेवटचा चेंडू पडेपर्यंत आपण भाकीत करू शकत नाही असा खेळ म्हणजेच क्रिकेट. हा चेंडूला उडवलाय, शतरक्षकाच्या मस्तकाला दस्तक दे चेंडू, शी मारे शे पार, आर पार दमदार शानदार बहारदार डोलदार. चर्चा होते त्याची गावा गावान, अमर बोली दादा लय महान. बॅक टू बॅक दुसरा षटकार ठोकलाय बॅटर युवराज याने. धाव फलकावर धावा लागला जात आहे, 29 धावा. युवराज ही इज ऑन फायर. पुढचा बॉल, हा चेंडूला हुक केलाय शतरक्षक, चेंडू खाली फाईन लेगच्या दिशेने, बघूया चेंडू पुढे जातो काय. 2 धाव मिळत आहेत युवराज या खेळाडूला, 2 धावांनीशी तो पुढे सरकतोय. धाव संख्या 2 ने पुढे सरकताना धाव संख्या झाली ती 31 धावा. षटकाची झाली समाप्ती, 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा आहेत त्या 31 धावा आई गावदेवी तिळसा संघाच्या. 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉलमध्ये 5 धावांची आवश्यकता. 6 बॉल रिमेनिंग, 5 रन्स रिक्वायर्ड टू विन. कुठेच जाऊ नका, एक छोटासा ब्रेक घेतोय आणि या ब्रेक नंतर आम्ही पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतोय. कमॉन डीजे उद्याला या स्पर्धेचा सांगता सोहळा असेल आणि टॉस साठी माझी विनंती असेल देवा स्पोर्ट्स, देवा संघाचा संघ नाईक, देवा स्पोर्ट्स देवा कुहे संघाचा संघ नाईक आणि जरी मरी स्पोर्ट्स पालीवली संघाचा संघ नाईक. आपण टॉस करण्याकरता टॉस बॉक्समध्ये लवकरात लवकर या.
ह्या मॅचनंतर टॉस सुद्धा केला जाईल, मॅन ऑफ द मॅचचा किताब सुद्धा दिला जाईल. देवा स्पोर्ट्स देवा कुहे संघाचा संघनायक आणि जरी मरी स्पोर्ट्स पालिवली संघाचा संघनायक हा पहिला मॅच दुसऱ्या फेरीतील ह्याच मैदानावर तुम्ही बघणार आहात. मांडीचा पाडा येथे असलेली ही क्रिकेटची स्पर्धा, टेंबवली गाव, टेंबवली गावालाच लागून असलेला हा मांडीचा पाडा आणि ह्याच मैदानावर सुरू आहे टेनिस क्रिकेटचा महासंग्राम अमर कोळी चषक. लेफ्ट आर्म मारा, चंडू हवेत आहे, स्कोअर लेगचा शतरक्षक येतो, चंडू उचलतोय, तोपर्यंत बॅटरने पूर्ण केली एकच धाव, एका धावेनिशी धावसंख्येत बदल होतोय. जिंकण्याकरता आव्हान होतं 36 धावसंख्येचं, आता एका धावेनिशी धावसंख्या पोहोचली 32 वर. 5 बॉल शिल्लक आहेत, 5 बॉलमध्ये 4 धावांची आवश्यकता, 5 चंडू 4 धावा. आज थोडासा आत्मविश्वास कमी पडलाय मला असं वाटतंय फिल्डिंग करणाऱ्या संघाचा. आई गावदेवी अमराई कुठेतरी कमी पडलाय, जे हवं होतं ते मिळालं नाही, विकेटचा अनुभव नव्हता. आणि अशाच विकेट्स आपल्याला आपल्या या पालघर जिल्हा असो, ठाणे जिल्हा असो, तिथे पाहायला मिळत आहेत. ओहो, एक विचित्र पट्ट्या, पल्लू स्ट्रोक ज्याला म्हटलं जात आहे, चंडू जातोय वेगाने सीमारेषे पार, हा आलाय चौकार. टेंबवली गाव सारा है साथीला, आयोजक आहे अमर कोळी. या ठिकाणी विजयी स्ट्रोक होता, 4 धावांनी सामना जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन आई गावदेवी तिळसा टीम अँड हार्ड लक आई गावदेवी अमराई टीम. हँडशेक करा, हँडशेक करण्याकरता विसरू नका. मॅन ऑफ द मॅचचा किताब आम्ही वितरित करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण टॉस करणार आहोत. टॉससाठी कॅप्टन आलेत काय? टॉस करणं फार महत्त्वाचं असेल. जरी मरी स्पोर्ट्स पालिवली विरुद्ध देवा स्पोर्ट्स देवा कुहे या दोन संघाचे संघनायक आणि टॉस करण्याकरता मी विनंती करतोय नंदाकर लहांगे सरांना, प्लीज आपण टॉस बॉक्समध्ये टॉस करून घेऊया. नंदाकर लहांगे सरांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत. गायक म्हणून प्रसिद्धी मिळवलंय, बालम बाळ्या याची सुद्धा आठवण झाली, बाळ्या सिंगर, कारण अमर कोळी चषकामध्येच मागच्या वर्षी त्यांना तुम्ही बघितलं होतं. दोन्ही संघ कॅप्टन आलेत, शुभेच्छा तुम्हाला मॅच करता, तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. आई जरी मरी पालिवली संघाचा संघनायक आहेत, दुसऱ्या बाजूला देवा स्पोर्ट देवा संघाचा संघनायक आहेत. आणि मी आता विनंती करतोय नंदाकर लांगे सरांना, त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. 4 षटकांचा हा मॅच होतोय. आम्हाला सहा वाजले मात्र इथे कोळी आलंय. टॉस तुम्ही जिंकलायत, निर्णय काय असेल? शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, मात्र आमच्या सोबत आता गायक आहेत, त्यांच्याकडून एखादं गीत आमची इच्छा आहे की ते ऐकावं. जे क्रिकेटपटू आहेत त्यांच्या मुलाखती तर होतच राहतील, गायक हे सुद्धा एक कला आहे, तर कला आपण पेश करावी थोडीशी. थँक्यू सर. मी तर आता आवाज तुमचा लाईव्हमध्ये जर बघितलं, खूप मला खूप सुंदर तुमचा आवाज आज तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवता. मी सर्वप्रथम माझा मित्र बबली भगत आणि अमर कोळी ज्याने भव्य दिव्य असं आयोजन केलेलं आहे, या पालिवली नवीस तर पूर्ण टेंभोवली असो आणि पूर्ण आमच्या पंचकृषीमध्ये इतकं मोठं सामनं कधी होत नसतं, पण आज आम्हालासुद्धा एक आनंदाची बातमी आहे आणि आनंदसुद्धा आहे की इतका मोठं आयोजन केलेलं आहे. आम्ही त्यांचं आम्ही अभिनंदन करतो आणि तुम्ही सुद्धा इथे आम्हाला वारंवार संधी देत असतात, त्याच्यामुळे आम्ही सुद्धा तुमचं अभिनंदन करतो सर. नखवा रुमाजा तांडला, नकवा निघालाय करल्या डोंगराला आलाय तुला भेटाया, नकवा निघाला करल्या डोंगराला आलाय तुझ्या भेटीला. होडी जाऊ दे बारंडोलीला,
आई नवस करतय तुला होरी जाऊ दे बारंडोलीला आई नवस करतय तुला. थैंक यू सर. थैंक यू सरांसाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. नानकर लहांगे सरांनी खूप सुंदर गीत पेश केलं. गोड आवाज आहे सर तुमचा. अजून अपेक्षा आहे उद्याच्या दिवसात तुम्ही मंत्रमुग्ध करा आपल्या रसिकांना. मुकेश तुमच्या टीमला शुभेच्छा आहेत. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय तो म्हणजेच देवा स्पोर्ट देवा कुहे संघाच्या संघनायकाने. आणि फलंदाजी करता आमंत्रण दिलं जातंय ते जरी मरी स्पोर्ट्स पालिवली या संघाला होणारा हा पुढील मॅच असेल. थेट आता वळणार आहोत आपण मॅन ऑफ द मॅच कडे. हु इज द मॅन ऑफ द मॅच ही चर्चा आपण करणार आहोत. आमच्यापर्यंत अधिकृत माहिती तिथून आमचे ऑफिशियल स्कोरर पोहोचवतील. मॅन ऑफ द मॅच नुकताच संपलेला मॅचचा मॅन ऑफ द मॅच युवराज इज द मॅन ऑफ द मॅच. कॉंग्रॅच्युलेशन युवराज. मी नांदकर लहांगे सरांनाच विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण वितरित करावा. कॉंग्रॅच्युलेशन युवराज. युवराज लवकरात लवकर या आपण. नुकताच बघितला आपण मॅच जो संपलाय तो आई गावदेवी स्पोर्ट्स तिळसा संघाचा युवराज ज्याने चांगली खेळी पेश केली. फलंदाजी करताना त्याच्या बॅटमधून आपल्याला 29 धावांचं योगदान पाहायला मिळालं. युवराज मला असं वाटतं की त्याला आता सध्या भूक लागलंय, भुकेलेला आहे आणि तो इथून थोडासा गायब झालाय. हरकत नाही, थोडंसं आलंय, येतोय येतोय. बबली भगत माझ्यासोबत आहेत. बबलीजी आज नांदकर सरांनी खूप सुंदर गोड आवाज नंदकर लहांगे सरांनी जो आवाज पोचवलाय भारावून गेलं मन. असेच सिंगर आपल्या या समाजामध्ये पाहायला मिळत आहेत. त्याबद्दल तुमचं मत काय आहे? खूप चांगलं असं असं त्यावेळी गात राहू. तीच त्यांना माझी आई एकविरा देवी चरणी प्रार्थना करतो पुढे जाण्यासाठी. पुढे जाण्यासाठी प्रार्थना करतायत सर तुमच्याकरता, लहांगे सरांकरता ह्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. मॅन ऑफ द मॅच सरांच्या शुभ असते, लहांगे सरांच्या शुभ असते हा मॅन ऑफ द मॅच खेळाडू युवराज याला देण्यात येतोय. मोमेंटो कार्तिक मोटर्स यांच्या माध्यमातून आलेले गिफ्ट हॅम्पर आणि सोबतच आपण बघतायत स्वर्गीय रघुनाथजी पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र आदरणीय सन्मान्य राजेंद्र पाटील यांच्याकडून ही मोमेंटो आले. ही मोमेंटो देऊन त्याला गौरव करण्यात येतो आहे. तिळसा संघाचा हा खेळाडू आहे. कॉंग्रॅच्युलेशन. 6 बॉलमध्ये 6 षटकार युवराज सिंग याची जो आम्हाला आठवण झाली ज्यावेळेस त्यांनी अशा प्रकारचा विक्रम केला होता आणि आता तुम्ही हा विक्रम केला आणि ह्याच मैदानावर आता 29 धावांची चांगली खेळी केली. मैदान कसं वाटलं? मैदान खूप छान आहे, सुंदर खेळले सगळे. चांगलं तंत्र तुमचं म्हणजे खेळायचं झालं तर ऑन ड्राईव्ह चांगले खेळतात, ऑफ ड्राईव्ह सुद्धा, फटक्यांवर नियंत्रण आणि हे सर्व कुठून शिकलात? यस, खरोखरच वरिष्ठ खेळाडूंचे नावं आल्यानंतर आम्हाला सुद्धा बरं वाटलंय. आता हा पहिला हा तुमची पहिली पायरी आहे, आणखीन पायऱ्या तुम्हाला चढायच्या आहेत. नेक्स्ट मॅचमध्ये गेम प्लॅनिंग काय असेल, काय स्ट्रॅटर्जी असेल तुमची? गेम प्लॅन काय नाही, फक्त जिंकायचा प्रयत्न करणार आहे. नेक्स्ट मॅच करता तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. हर्षद मेनन होंडो या खेळाडूचं नाव या ठिकाणी आपल्याला डोळ्यासमोर येतोय. विशाल वल्टे सारखे आणखीन काही खेळाडू आहे. त्याच्यानंतर आणखीन आमचे जवळचे मित्र आहेत मयेचे भोईर. हे काढूनची सुद्धा नावं आपण वाड्या या तालुक्यामधून आपल्याला पुढे येताना दिसत आहेत. चला तर आपण पुढील मॅचकडे वळणार आहोत. पुढील मॅचमध्ये काय घडामोडी घडत आहेत पहिल्या डावामध्ये निश्चितच काय घडामोडी घडत आहेत हे पोचवण्याकरता मी पुन्हा एकदा सज्ज होतोय. आजचा या स्पर्धेतील माझा शेवटचा दिवस आहे, मात्र मी आभारी आहे अमरकोळी चषक 2022-23 आयोजन करते आदरणीय सन्मान्य संतोषजी साठवी सरांचं. आमचे ते चांगले मित्र बनलेत मागच्या 2 वर्षांपासून. मित्र परिवारापैकी एक म्हणून त्यांना आम्ही मानतोय. सुस्वभावी, कुठलेही घमेंड या व्यक्तीमध्ये मी कधीच बघितली नाही. चांगलं व्यक्तिमत्व, कारण मित्रांनो घमेंड ही दारूप्रमाणे आहे.
ज्याला चढते त्याला सोडून इतर सर्वांनाच कळते की याला चढली आहे। म्हणून क्रिकेटच्या दुनियामध्ये